27 वर्ष फाइनली 37,000 घंटे के बाद अपन स्पाइस जेट के अंदर पहुंचे थे। 12:30 का फ्लाइट था, डिले होके हुआ रात में 9 बजे पहुंचे हम लोग 7 बजे। 9 बजे के बाद बोले 9:50 डिले, 9:50 को बोले 10:30 डिले, 10:30 को बोले 10:31 जा रहे है तबला बजा रहा है फक्त ते फूड साठी खाली घेतलं आणि थोडं आपलं समोरची मुलगी पडकली कॅन यू बी स्टॉप इट आणि माझं ओ सॉरी सॉरी इतकं निघालं की म्हणतोय की बाहेर एवढा बाहेर एवढा आवाज चालू आणि हिला तबल्याला माझं प्रॉब्लेम कानामध्ये एअरपोर्ट होते Quantos anos tem você? आज लूक दिलेला आहे इकडे 7:30 to 10:30 ब्रेकफास्ट टाइम आहे. आम्ही काल ठरवलं होतं 8:00 ला आपण ब्रेकफास्टला जाऊ. 9:30 ला मला घरनं 2 कॉल आले तेव्हा मी उठलेलो आहे. आता एक केळ आणि एक सफरचंद याच्यावर आता आम्ही दिवस घालवतोय. अभी कितना कंटेंट बना है ये समझ में नहीं आ रहा है. वहां पे अभी शूट हो गया है खत्म टाटा मोटर्स का. तो अभी आई थिंक 5.30 तक वी हैव टू वेट हियर. और यहाँ पे पीछे मस्त यहाँ पे फोटो सेशन वगैरह किया है. एक्टिंग कैसे के लिए थे सांगा. हाँ एक्टिंग मतलब पहले इतना गंदा फंबल बैठा था इतना गंदा कि भाई डैनी के गोटे आए थे कपड़ा की कोणाला आणले की मी भाई डिसिजन रिग्रेट केलं. तो मी भाई त्या मुवमेंटला आलो की भाई यार साला अरे पाटक प्लीज तुम्ही कॅमेरा धरा एक नवीन आपण कास्ट घेऊयात. पण आरेख पाटकने ते स्वतःच्या मनावर आणि इगोवर घेतलं. तो म्हटलं की डॅनी मला असं बोलतोय मित्रा आभी तेरको दिखत आहे. आणि कारण त्याचं सीन पण जास्त होतं माझ्यापेक्षा डायलॉग त्याला जास्त होते त्याच्यामुळे त्याला थोडासा वेळ लागला. पण नावतच हवा ना एपी बास ब्रँड चॅपर्स. हा जो लुक दिलेला आहे इथे टाटा मोटर्स घेऊन बसलेला मुलगा अजून चॅपर अडकले माझे. अभि मेरे को रोड यांना हे सांग ना रेंज रोवरचं काय मिळाली ना तुला. हो रेंज रोवर मला मिळाली आहे. फक्त त्यांचा सीन असा आहे की ती एवढीशी आहे म्हणजे एवढीशी जी असते रिमोट कंट्रोलवर पण जिला एकच बॅटरी लागते एक छोटा सेल ती वाली रेंज रोवर मला मिळालेली आहे. आणि आमचं रिसॉर्ट इतकं मोठं आहे की आम्हाला शूटिंग वहां पे था. हां ये हॉटेल में घूम रहे हमें 2 तास झाले चालतोच ते अजून. हां अभी इतना बड़ा है भाई सेंट रेजिस गोवा यहां पे रिसॉर्ट में आए हुए. एक बात अच्छी है कि इसका विला दूसरा है मेरा विला दूसरा है. पैसा है तू लंबी 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 बात. अभी मेरे को व्लॉग करने का नहीं था लेकिन कैसा है ना पब्लिक बोला कि अभी जर अपन इतके ह्याच्यात आलेलो आहे इतना दूर अगर आए हुए है और व्लॉग अभी का नहीं करेंगे तो फिर करेंगे क्या. तो भाई सब काम शूट एंड ऑल खत्म करके अभी हम लोग जा रहे हैं भाई बागा. बागा बीच को आ चुके हैं यारो. अभी यहाँ पे वो एक कंटेंट शूट करेंगे और फिर निकलेंगे. एकच रिक्वेस्ट है आपण आज जिकडे स्टे करणार आहोत त्या हॉटेलचं जरा वर्णन कर. इतका म्हणजे या माणसाला मी 5 स्टार मध्ये नाही सर याला एवढी क्वीन ट्रीटमेंट द्यायची किंग ट्रीटमेंट द्यायची आणि मला जी ट्रीटमेंट मिळाली आहे एक 5 मिनिटात दाखवतो मी आणि माझ्या ब्लॉग मध्ये दाखवतो यांनी जरी ना दाखवतो की म्हणजे भाई लक्झरी रूम आहे. ताळा लावला त्यांच्या ह्याला आणि म्हणले की बाप या हॉटेल समोर आहे तर वरनं एसी इतका जास्त
बाप रे, म्हणजे एसी चालतच नाही. पण माझं म्हणणं फिजूचा खर्च का करायचा. बरोबर आता मला कसं सारखं पण मी इतकं मानते की मला उरलेलंच नाही की अजून मी बोलू काय या रूम बद्दल. पेशन मध्ये फक्त पाणी नाहीये बस. काही जास्त काय नाही, एखादं झुरळ वगैरे दिसतो माझा माणसा. एखादं म्हणजे नाही का वेळ तिथं शॉवर जेल्स एवढे वेगवेगळ्या प्रकारचे, इतक्या डिफरंट डिफरंट प्रकारचे शॉवर जेल्स आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं की मी निर्णय घेतला की आज बीच वरच ओपन एअर मध्ये. आम्ही ऍक्च्युली एक ओयो बुक केला होता 500 होते, पण ते नेमकं असं झालं की डज नॉट एक्झिस्ट असं मला एक हे आलं. तुम्ही कॉल करताय तो नंबर इनव्हॅलिड आहे. भाई रात को 1:30 बजे कल हम लोग यहाँ पे आए और जो 5-star कल रात को जो हमने एकदम काय म्हणतात त्याला ऐन टायमाला जे बुक केलं होतं रिसॉर्ट बीच रिसॉर्ट, मला रूम टूर देता नाही आला बिकॉज ऑफ आर्यक पाठक. पण तिथे एसी इतकं जास्त जोरात लावलं होतं की मला आत गेल्या गेल्या शिमला मध्ये आलो का काय अशी फिलिंग झाली. त्याच्यामुळे मी ते रूम टूर केला नाही. बट एनिवे ये काबो हॉस्टेल को अभी आपण आहे, उनका मेरे को मेल आया था की वी वुड लव टू होस्ट यू. तो फिर आपण रात को 1:30 बजे यहाँ पे पहुंचे है वैगेटर में. जब वो मानूस झोपतो तो सरल झोपतो की आपण एक नॉर्मल आपले एक बेड एवढा दोन बेड दिलेले आहेत, तर आपण एक एवढी जागा घ्यावी आणि व्यवस्थित हा एक शेअरिंग मध्ये ब्लँकेट वापरावा. तर जेव्हा ड्रिंकिंग असं झोपला होता सरळ, तर हा अरे पाठक असा झोपला पूर्ण कहा. आणि माझे मेरे जो पेन है त्या गाण पाडू एसी मध्ये माझ्या जे टाईट झालेले आहेत काल एका टॅक्सीवर आम्हाला इथे सोडलं आणि इथे आल्यावर पण डॅनीला कळलं की आपली एक वायर आहे, वायर आहे ती राहिली आहे. पण हाच एपी जेव्हा ती वायर घ्यायला 2 किलोमीटर पळत सुटला ते याला दिसत नाही. म्हणजे फक्त माणसाला चुकाच दिसतात हे जे आहे. आणि वरनं मला अशी धमकी मिळते की नेक्स्ट टाइम जेव्हा ट्रॅव्हल असेल हा जो लुक दिलेला आहे तेव्हा मी एकटाच जाणं प्रेफर करेल असं मला. एपीने आपल्याला खूप मदत केलेली आहे. पहिले तो माझ्या डोक्यात गेलाय पण ठीक आहे. म्हणजे हे बघा, मित्र असणार तर ते जाणारच. काही ना काहीतरी आपल्याला सगळ्यांचे फ्लॉज एक्सेप्ट करावे लागतातच. बरं, जे रात्री 3 वाजता जे घोरणं आहे हा 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 हा, आणि जे मधुर आवाजात जे आहे. बरं, आम्ही डे टू हे गाईज आम्ही जायंगे आपण मँगो ट्री को. रिच पीपल देव रिच मॉर्निंग रिच पीपल. हा जो लुक दिलेला आहे इथे एक्सपेरिमेंट. रात का माहौल है वहां पे, मतलब रात में दारू वारू ना अपने को ऐसा अभी भाई थोड़ा सा नॉर्मल ऐसा ब्रेकफास्ट ब्रंच टाइप कुछ चाहिए. तो भाई सोचा के बाबा के बाबा फिलहाल तो चिल कर रहे गुरु के यहाँ पे. सो गाइस, अभी यहाँ का गुरु पे हम लोग आए थे खाना वाना खाने के लिए और वो सब रैप अप करके अपने को ईवा तो मिली नहीं ना. हाँ ना, ईवा कैफे ढूंढते ढूंढते अगर हम लोग यहाँ पे आए थे, पर ईवा ने जो हमारा घोड़ा लावलेला है ती ईवा कैफे कुठेच सापडत नाही रे. अप्पा चले मत कर हो गए हम लोग के साथ. तो फिर हम लोग एंड में बैठे गुरु में, मस्त पिज्जा विज्जा खाए चार है. माप्पा पुरी म्हणजे काय पण आता ह्याचा अर्थ मलाही नाही माहिती. बाबा बाबा लोक काय तुमची कॅब आली बाबा लोक बाबा लोक ओके बाबा लोक वडापाव अरे सबवे खाना. सो भाई लोग अभी फाइनली आ चुके हैं अपन मोपा इंटरनेशनल एयरपोर्ट पे. और ये वाला एयरपोर्ट तो लाइक खास है फुल, बाप एक नंबर एयरपोर्ट है.
हा जो लुक दिलेला आहे इकडे इकडे बघा इकडे त्या पोरीकडे बघू नका मी व्लॉग करतोय तर मी हा जो लुक मित्रांनो आता त्या चेकिंग मध्ये आम्ही बॅग वगैरे ठेवल्या आणि फक्त माझी बॅग पकडली गेली कारण काय असेल गेस करा मला म्हटलं तुम्ही चेन असे क्यू लगे जा रे हो कोण हो तुम आता काय बोलायचं मी ती चेन का घेऊन जातोय काय करायचं मी त्यांना आता माझा इन्स्टा आयडी दाखव का व्हिडिओ त्यांना मी काय दाखवू इन्स्टा आयडी त्यांना मी काय दाखवू इन्स्टा आयडी दाखवू का एका चेन साठी बॅग उघडून तिकडे पालथी करून कपडे काढून बेल्ट काढून सगळं त्यांना दाखवायला लागलं मला त्याने आधार कार्ड कुठे आधार कार्ड कुठे तर एक सिप कॉफी दे असं म्हणून यांनी माझी अख्खी कॉफी हडपलेली आहे नंतर कॅमेरा फक्त डॅनीकडे ठेवून द्यायचा काहीतरी जोक प्लीज मार हा जो लुक दिलेला